देवांगना ही झिला पाहून लास्तील अशी सौंदर्यवती कान्होपात्रा, गायन नृत्य यात प्रवीण कान्होपात्रा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसूसलेली कान्होपात्रा, विठ्ठलाच्या भजन कीर्तनात रममाण होणारी अशी संत कान्होपात्रा, ऐकूया तिचा एक अभंग। अलंकापुरी पुण्य ठाव तेथ समाधी ज्ञानदेव। पंढरपुरापासून जवळच मंगळवेढे गाव आहे। श्यामा नावाची गणिका तिथे राहत होती। तिच्या मुलीचं नाव कान्होपात्रा। लहानपणापासूनच ती संगीत व नृत्य कलेत प्रवीण होती। दिसायला तर इतकी सुंदर होती की देवांगणा पण तिला पाहून लाजायच्या। कान्होपात्रेला देवाच्या दर्शनाची खूप ओढ होती, पण गणिका राजरोजपणे भजन कीर्तनाला जात नसत। ती आईला विचारत असे, आई, गावातल्या बायका देवळात कथा कीर्तनाला, भजनाला, उत्सवाला जातात, तू मला का घेऊन जात नाहीस? आई उत्तर देई, अगं, त्या बायका मोठ्या कुळात जन्मलेल्या आहेत, आपला जन्म हीन कुळातला, आपण जायचं नसतं, तू मोठी झालीस ना की तुला समजेल सगळं। कान्होपात्रा म्हणायची, मला एकदा तरी दिवसाच्या उजेडात देवाची मूर्ती पाहिजे आहे, तू चल ना मला देवळात घेऊन। तिची आई तिला काहीतरी निमित्त काढून तिला या विचारांपासून परावृत्त करी। कान्होपात्रा आता थोडी थोडी मोठी होऊ लागली होती, तसतशी तिच्या आईच्या हाताखाली पाठ घेऊ लागली, पण तिला भक्तिभावानं ओथंबलेली देवाची गाणीच आवडत। देवाची गाणी म्हणताना ती देहभान विसरून जायची। तिचं कृष्णावर अतिशय प्रेम होतं। कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतं गाताना तिला अलौकिक सुख वाटायचं। ज्ञानदेवांचे अभंग, विरहिण्या, नामदेवाचे अभंग म्हणताना ती कृष्णरूप व्हायची। तिचे डोळे भरून यायचे। कृष्णाचं सावळं रूप तिच्या अभंगातून, गोड गळ्यातून स्वरांचा साज घेऊन ओठावर येत असे। ती तिची राहत नसे। आता तिला तिच्या आईचं जीवन कळू लागलं होतं। अंतःकरणाच्या पावित्र्यापेक्षा या जगात काहीच श्रेष्ठ नाही असं तिला वाटायला लागलं होतं। पण कान्होपात्रा आता सावळ्या हरीची झाली होती। दृष्टीला जे जे दिसे तेथे कृष्णच तिला दिसू लागला होता। त्यातच एके दिवशी दुरून टाळांचा आवाज ऐकू येऊ लागला। मंगळवेढ्यातील रस्ते स्वच्छ झाले। घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या, पताका लागल्या होत्या, मंदिरं सजली होती। पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी मंगळवेढ्यातून जाणार होती। टाळांचा आवाज अधिकच घुमू लागला होता। जय जय राम कृष्ण हरीचा जप तालावर ऐकू येऊ लागला। विठ्ठोबा रखुमाई म्हणत काही वारकरी तालावर नाचत होते। सर्वांची पावलं पंढरीच्या वाटेनंच चालली होती।
कानोपात्रा हा सगळा सोहळा रस्त्याच्या कडेला उभी राहून पाहत होती. त्या दिवशी वारकऱ्यांचा मुक्काम मंगळवेढ्यातच होता. रात्री भजनाचा कार्यक्रम होता. गावातले अनेक लोक भजन ऐकण्यासाठी जमत होते. देवाच्या दाराशी कानोपात्रा पण भजन ऐकायला येऊन बसली होती. तेवढ्यात काही वारकरी देवळात येताना तिला दिसले. काही एक विचार न करता एका वारकऱ्याच्या पायावर तिनं डोकं ठेवलं. तिच्या डोळ्यातले अश्रू त्या वारकऱ्याच्या पायावर पडले. तिला तो म्हणाला, बाई तुम्हाला एवढं कशाचं दुःख झालंय? कानोपात्रा काहीच बोलली नाही. वारकरी पुन्हा म्हणाला, मुली तरुण दिसतेस, अजून तुझं सगळं व्हायचंय, मग त्याआधीच कसलं दुःख झालंय तुला? कानोपात्रा बोलू लागली, मी इथल्या गणिकेची मुलगी आहे. गणिकेची मुलगी घरंदाज दिसली तरी ती गणिकाच. आईचं जीवन पाहून मला वीट आलाय. मी कृष्णाची भक्ती करते, नामदेवांचे अभंग म्हणताना जग विसरून जाते, पण मला असं सारखं वाटत, देव तरी मला जवळ करील की नाही? वारकरी म्हणाला, मुली का नाही देव जवळ करणार? देव भावाचा भुकेला असतो, त्याच्या ठिकाणी कसलाच भेदभाव नसतो. तू त्याची उत्कट भक्ती केली तर तो तुलाही उद्धारी. पतितांचा उद्धार करणं हे पांडुरंगाचं ब्रीद आहे. ती म्हणाली, दादा दादा मला तुमच्या बरोबर पंढरपूरला यात्रेला येता येईल का? वारकरी म्हणाला, जरूर ये. आम्ही सर्व केवळ भक्त बनूनच पंढरपूरच्या वारीत सामील होतो. जरूर ये हा तू. कानोपात्रेला अतिशय आनंद झाला. तिनं घरी येऊन आईला सांगितलं, आई आई मी पंढरपूरला यात्रेला जाणार आहे. आईनं समजूत घालून पाहिलं, पण कानोपात्रेचा निश्चय झाला होता. मग ती काहीच बोलली नाही, फक्त म्हणाली, सांभाळून जा बरं, लवकर ये, मी तुझी वाट पाहिन. आईला आणि देवाला नमस्कार करून बाहेर पडली आणि वारकरी बायकांच्या मेळाव्यात सामील झाली. कानोपात्रेच्या गोड गळ्यामुळे वारकरी बायकांना ती हवी हवीशी वाटू लागली. त्यांच्यात ती मिसळून गेली. भजनाचं नामस्मरणाचं सुख ती चार चौघींच्या घोळक्यात प्रथमच अनुभवित होती. कानोपात्र जन्मानं जरी पतित होती तरी ती आता संताहूनही श्रेष्ठ झाली होती. तिनं आपलं तन मन पांडुरंगालाच अर्पण केलं होतं. कानोपात्रीची भक्ती आता उत्कट झाली होती. यातली शुद्ध नसली तरी तिची भक्ती शुद्ध होती. पंढरपूरला भक्ती सुखाचा सोहळा अनुभवून ती पुन्हा मंगळवेढ्यात आली. तिचं सर्व जीवन पंढरीमय झालं होतं. ती देहानं मंगळवेढ्यात होती, पण मन मात्र पंढरपुरात होतं. कानोपात्रा मनोमनी पांडुरंगाची झाली होती. अखंड नामस्मरण करूनही परमेश्वर प्राप्ती होईना म्हणून तिचं अंतःकरण परमेश्वराला विनवू लागलं. ती विठ्ठलाला माऊली म्हणे, स्वतःला दीन पतित म्हणे. जीवाचा आकांत करून ती परमेश्वराला आळवू लागली. संतांच्या वचनावर आता तिचा पूर्ण विश्वास बसला होता. देव भावाचा भुकेला आहे याचा अनुभव तिला येऊ लागला होता. देव आपल्या अंतःकरणातच आहे हे तिला पटलं होतं. ज्ञानदेवांच्या अभंगातून जीवन जगण्याचं आश्वासन तिला मिळालं. कान्होपात्रा अतिशय रूपवान आहे हे बेदरच्या बादशाला कळलं. त्यानं तिला घेऊन येण्यास फरमावलं. कान्होपात्रा रडू लागली, पांडुरंगाचा धावा करू लागली. कान्होपात्रा म्हणाली, मी येते, पण त्याआधी पंढरपुरात जाऊन मला एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. हातात वीणा घेऊन पंढरपूरला येऊन पोचली. चंद्रभागेत हातपाय धुवून पांडुरंगासमोर येऊन त्याचा धावा करू लागली. रात्रभर ती धावा करत होती. अखेर पांडुरंगानं तिची हाक ऐकली. कान्होपात्रा अनंतात विलीन झाली. परमेश्वरावर अखंड श्रद्धा ठेवणारी कान्होपात्रा देवाच्या पायी पडली. तिचे प्राण निघून गेले. धन्य ती कान्होपात्रा.